श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। प्रिय स्वामी भक्त हो, आपल्या गुरुकृपा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि सर्वांना सुखात आनंदात ठेव देत, ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना। मित्रांनो, मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला स्वामींची एक छोटीशी सेवा करायची आहे, तर आज ही सेवा आपण जाणून घेणार आहोत। स्वामींची सेवा अनेक स्वामी सेवेकरी करतात, जे मनापासून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने स्वामींना शरण जातात, त्यांच्यावर स्वामी प्रसन्न होतात, स्वामी त्यांच्या पाठीशी उभे असतात। कारण स्वामींनी फक्त प्रयत्न करत रहा, घाबरू नका असे सांगितले आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वचन आहे। स्वामी त्यांच्या सर्वच भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचं आयुष्य सुरक्षित करतात, आनंदित बनवतात। स्वामींचे योग्य आणि अचूक नियम पाळून सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ खूप मोठं मिळतं। आणि मित्रांनो, ही सेवा तुमच्या मनात जर कोणतीही इच्छा असेल तर अवश्य करा, ही एक सोपी स्वामी सेवा आहे। मित्रांनो, जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, संतती नसेल, चांगली नोकरी हवी असेल, घर हवं असेल, किंवा कोणतीही अडचण असेल, किंवा काहीही गोष्टी असतील, त्यासाठी स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून, मठातून दिली जाते। आणि जर आपण विश्वासाने, मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत, म्हणजेच 21 दिवस, 3 महिने, 1 महिना जशी असते तशी केली, आपल्याला जशी जी सांगितलेली आहे ती आपण विश्वासाने, श्रद्धेने, मनोभावाने केली, तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। आणि ज्या कार्यासाठी आपण सेवा करतो ते कार्यसुद्धा आपले पूर्ण होतात। आणि मित्रांनो, ही सेवा आहे इच्छापूर्तीसाठी। ही जी सेवा आहे ती तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा, यामुळे तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल। सेवा करण्याआधी हे एक छोटेसे काम करा। तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे, तो संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकता। तुम्ही देवघरासमोर बसा आणि एक ताट किंवा तामन घ्या, आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्या आणि जीही तुमची इच्छा आहे ती बोला। जे काही तुम्हाला हवं आहे ते बोलायचं आहे। ही इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींना आपण सांगायचे आहे की स्वामी, तुमची सेवा करतोय, माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा, किंवा जे हवं आहे ते बोलायचं। नंतर ते पाणी तामनात सोडायचं आहे, त्यानंतर ते पाणी तुळशीमध्ये टाकू शकता व कोणत्याही दिवसापासून, महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा संकल्प करा आणि गुरुवारपासूनच ही सेवा तुम्ही सुरू करावी। मित्रांनो, स्वामींची ही प्रभावी सेवा तुम्ही कमीत कमी 3 महिने ही सेवा करावी, तुमची इच्छा पूर्ण होईल, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। यासाठी तुम्हाला स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत पारायण करायचे आहे, रोज 3 अध्याय वाचायचे आहेत। हे पूर्ण 21 अध्याय पारायण असते, रोज 3 अध्याय तुम्ही वाचा, 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील। पुन्हा 8व्या दिवसापासून नवीन 3 अध्याय वाचावेत, असे सातत्य तुम्हाला 3 महिन्यापर्यंत ठेवायचे आहे। आणि त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामी समर्थांची नित्य सेवा हे पुस्तक पोथी असेल तर त्यामध्ये गीतेचा 15वा अध्याय दिलेला आहे, तो गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे। तर मित्रांनो, स्वामीचरित्र सारामृत 3 अध्याय वाचून झाल्यानंतर गीतेचा 15वा अध्याय रोज नित्यपणे वाचायचा आहे। हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 11 माळी करायचा आहे। किंवा 11 माळी तुम्हाला जप जमत नसेल तर कमीत कमी 1 माळ तरी करायचा आहे। मित्रांनो, या छोट्याशा सेवेमुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील
आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्हीही तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला या तीनच गोष्टी करायच्या आहेत. मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने ही सेवा करा. जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. संकल्प रोज तुम्हाला सोडायचा नाही. फक्त सुरुवातीला तुम्ही संकल्प सोडायचा आहे. नंतर तुम्ही अगरबत्ती लावून रोज सेवा करू शकता. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही ही सेवा करा आणि अनुभव घ्या. नक्कीच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.